मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची पाहणी केली. यावेळेस रस्त्यावर जे पडलेले खड्डे आहेत त्याच्यावरती ब्रिकास्ट पॅनल रस्त्यावर अंतरण्याचा जो चाकरमनीसाठी खास निर्णय घेतला आहे योग्य तातडीने, त्या संदर्भात काय सांगू? पहिलं मी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो आणि बांधकाम मंत्री, जेणेकरून परवाच मी 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांना रात्री 12:30-1 वाजता भेटलो आणि त्यावेळेला त्यांना मी आठवण करून दिली की आपण सांगितलं होतं की गणपतीच्या अगोदर हा रस्ता केला जाईल आणि मी स्वतः येणार आहे आणि येत्या वेळेला सर्व साहित्य घेऊन येऊन हा रस्ताचं काम सुरू होईल आणि त्या अनुषंगाने आज स्वतः मुख्यमंत्री आलेत, बांधकाम मंत्री आले होते परंतु ते पुतळा शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्गात वाऱ्याने पडल्यामुळे ते तिकडे गेलेत, परंतु मुख्यमंत्र्यांनी वडकळ आपलं पळसपे फाट्यापासून ते कशेडीच्या भोगद्यापर्यंत आतमध्ये पूर्ण जाऊन असा गोल राऊंड मारून आम्ही तो सगळं रस्त्याचं काम पाहिलं, मटेरियल सगळं बरोबर घेऊन आलेले होते, त्याचं काम सुरू केलं आणि एक मी मटेरियल पाहिलं की असा चौकोनी खड्डा खोदून त्याला पूर्ण 1 तासामध्ये घट्ट होतं असे सिमेंट मटेरियल जे का असेल ते टाकून त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण करून मला आम्हाला दाखवलं आणि काही पॅनल घेऊन आलेले आहेत की ह्या रूम एवढे असे लांब पॅनल की जिथं मोठं काम आहे तिथं ते पूर्ण पॅनल वापरून त्याला जॉईंट करून सिमेंटचा पूर्ण रस्ता की जेणेकरून काही अडचण येणार नाही आणि गणपतीला मला वाटतं चाकरमान्यांना एक सुखाचा प्रवास मिळेल आणि ते काम मुख्यमंत्र्यांनी केलं आहे त्यांना धन्यवाद. जे ठेकेदार हा रस्त्याचं काम अर्धवट सोडून गेले होते त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार आहेत. साहेबांनी पाहिलं जे काही ठेकेदार बिलोमध्ये म्हणजे कमी रेटमध्ये काम घेऊन आणि ते सोडून जातात आणि मग तिथं कामाची जी काही क्वालिटी नसते, काम पूर्ण होत नाही, खड्डे पडतात आणि मग अपघात होतात, असे अनेक ॲक्सिडेंट झालेत आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांना पण प्रचंड चीड आली आणि त्या अनुषंगाने साहेबांनी सांगितलं की हे जे कॉन्ट्रॅक्टर कोण असतील त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असं शासन. पाहत रहा कोकणचं युवा न्यूज चॅनल कोकण तक.